नमस्कार, मी वैष्णवी, अॅग्रो वन डिजिटलच्या मार्केट बुलेटिन मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। बघूयात काही ठळक बातम्या। पालघर, नंदुरबार, अकोला, बुलढाणा आणि वाशिममध्ये मुसळधारेचा अंदाज। लष्करी आळीमुळे खान्देशात मका पिकाचं क्षेत्र कमी होण्याची शक्यता आणि साखर उद्योगाला आंतरराष्ट्रीय बाजारात पळतळ लागली आहे, त्यामुळे येत्या हंगामात निर्यात अनुदान मिळण्याची शक्यता नाही आहे। काय आहे पूर्ण बातमी बघूयात मार्केट बुलेटिनच्या शेवटी। आता पाहूयात सविस्तर बातम्या। मुंबई वेधशाळेच्या ताज्या माहितीनुसार उद्या 18 ऑगस्टला पालघर, नंदुरबार, अकोला, बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे, तर राज्यात इतरत्र हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। जवळपास 3 आठवड्यांच्या खंडानंतर 16 ऑगस्टला राज्यात पावसाचं पुनरागमन झालं, त्यानंतर हा पाऊस पुढचा साधारण आठवडाभर तरी पडेल असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला होता। तर या पावसामुळे नंदुरबार, बुलढाणा अशा कित्येक जिल्ह्यांमधली धोक्यात आलेली पिकंही टवटवीत झाली आहेत। खान्देशात पावसाचं पुनरागमन होत असताना कांदेबाग केळी लागवडीची तयारी सुरू झाली आहे। या केळीसाठी शेतकरी आंबेमोहर, महालक्ष्मी आणि सातमाशी अशा केळी वाणांच्या कंदांना पसंती देतील असा अंदाज आहे। कांदेबाग केळीचं क्षेत्र स्थिर राहील। जळगाव जिल्ह्यात जळगाव, चोपडा, पाचोरा, भडगाव, जामनेर, धुळ्यातल्या शिरपूर भागात कांदेबाग केळीची लागवड सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये केली जाते। अनेक शेतकरी ऑगस्ट अखेर अर्ली लागवड करतात। गेल्या हंगामात खान्देशात सुमारे 12,000 हेक्टरवर कांदेबाग केळी पीक होती, यंदाही एवढीच लागवड होईल असं चित्र दिसतं आहे। तापी, गिरणा आणि अनेर नदीच्या लाभक्षेत्रात कांदेबाग केळीची लागवड स्थिर राहील अशी स्थिती आहे। जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे परभणी जिल्ह्यातल्या परभणी, जिंतूर, पाथरी, गंगाखेड, पालम आणि पूर्णा या 6 तालुक्यांमध्ये पिकांचं नुकसान झालंय। जिरायती, बागायती आणि फळपिकं मिळून एकूण 66,127 हेक्टरवरील पिकांचं 33% जास्त नुकसान झालंय। एकूण 1,44,853 शेतकरी बाधित झालेत। या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी 45,41,27,000 रुपये निधीची मागणी आयुक्तालयाकडे करण्यात आली असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडतकर यांनी दिली आहे। खान्देशात मका पिकात अमेरिकन लष्करी आळीचा प्रादुर्भाव वाढला होता, त्यात पावसाचा मोठा खंड पडला, त्यामुळे अनेकांना पीक मोडावं लागलंय। मक्याची लागवड कमी झाली होती, दुसरीकडे दुष्काळी स्थितीत मका पिकाची अवस्थाही बिकट झाली आहे। क्षेत्र रिकामं करून त्यात रब्बीतली इतर पिकं घेण्यासाठी कृत्रिम जलसाठा धारक शेतकऱ्यांनी पिकं मोडली आहे, परिणामी मका पिकाचं क्षेत्र कमी झालंय। खान्देशात खरीपात मक्याची सुमारे 80 ते 85 हजार हेक्टरवर लागवड होईल अशी अपेक्षा होती, ती अपेक्षा आता खोटी ठरताना दिसतीये। आजच्या मोठ्या बातमीकडे वळण्याअगोदर घेऊया छोटीशी विश्रांती। नेटाफेम हा ठिबक सिंचनासाठी सर्वोत्तम पर्याय का आहे? जगातली नंबर 1 कंपनी, इस्रायली तंत्रज्ञान, उत्कृष्ट डिझाईन, वाजवी किंमत, तज्ञांचे मार्गदर्शन आणि असंख्य यशोगाथा, आणि म्हणूनच या सर्वांनी जगातलं सर्वोत्तम नेटाफेम ठिबक सिंचन निवडलं। तुम्ही कधी निवडताय? नंबर 1 ठिबक, नेटाफेम ठिबक। अधिक माहितीसाठी संपर्क नेटाफेम मिस कॉल नंबर 89 55 66 44 03, नेटाफेम टोल फ्री नंबर 1800 103 2000। विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। आता पाहूयात आजची मोठी बातमी। येत्या नव्या हंगामात साखर निर्यात अनुदान रद्द करण्याची शक्यता आहे। साखरेच्या जागतिक किमतीत मोठी वाढ झाल्यामुळे भारतातल्या साखर कारखान्यांना जागतिक बाजारपेठेत साखर विक्री करणं सोपं झालंय, त्यामुळे ऑक्टोबर महिन्यापासून सुरू होणाऱ्या नव्या साखर हंगामात साखर निर्यातीसाठी केंद्राकडून मिळणारं अनुदान रद्द होऊ शकतं असं अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालयाचे सचिव सुधांशू पांडे यांनी रॉयटर्स या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हटलंय। पुढच्या हंगामासाठी केंद्र सरकारकडे सध्या तरी कोणत्याही अनुदानाचा प्रस्ताव विचाराधीन नसल्याचं पांडे म्हणाले। सद्यस्थितीनुसार तरी साखर उद्योगाला अनुदानाच्या आधाराची गरज नाही असं दिसतंय। जर निर्यात व्यवस्थितपणे होत असेल तर कोणतंही अनुदान दिलं जात नाही, हे जागतिक बाजारपेठेसाठी चांगलं आहे असंही ते म्हणाले आहेत। यासोबतच आजच्या मार्केट बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात। अधिक अपडेट्ससाठी अॅग्रो वन डिजिटलच्या फेसबुक पेजला लाईक करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा।